रसिकाला विनम्र अभिवादन करून आम्ही एनएसएसचे स्वयंसेवक तुमच्या समोर सादर करत आहोत एक छोटीशी नाट्य छटा आदि विद्यादान मग कन्यादान। कोणत्या आमची होणार बायको फोन लावून त्यावर कोण आहे
शिवानी घर सोडून गेलेल्याला बरेच दिवस झालेले असतात. या 6 वर्षानंतर शिवानीच्या घरची परिस्थिती काय अशा प्रकारे शिवानी तू स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढंच असावं का? हो, स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढंच असावं, पण ती चूल तिने स्वतः कमवून पेटवली पाहिजे. स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढंच असावं, पण नक्कीच तिने एवढं शिकलं पाहिजे की तिने तिच्या स्वतःच्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. हो, स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढंच असावं. प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपल्या मुलांना तिचा अभिमान वाटला पाहिजे, आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर असं काही ना काहीतरी झालंच पाहिजे. आणि म्हणूनच स्त्रीचं आयुष्य हे फक्त चूल आणि मूल एवढंच असलं पाहिजे. आणि म्हणूनच मित्रांनो, मी म्हणतो आदि विद्यादान मग कन्यादान. आदि विद्यादान मग कन्यादान.